धन्यवाद। आता महाराष्ट्र म्हणला, महाराष्ट्रातले जिल्हे म्हटले तर प्रत्येक जिल्हा हा महत्त्वाचाच आहे, त्याच्यामुळं त्याच्यात काही तसं होण्याचं कारण किंवा तशी धुसफूस राहण्याचं काही कारण नाही। आणि तसं तर आम्ही आता इकडंच आहोत तर तिथं काय याच्यामध्ये अजून मला वाटतं बरेच पालकमंत्री नेमण्याचं बाकीच आहे, त्याच्यामुळं त्याचं वरिष्ठ स्तरावर जे ठरेल त्याला सगळ्यांचा सपोर्ट असतोच। नाही महत्त्वाचं म्हणजे काय आहे की इथे कोणी नाराज नाही। आता मला एक गडचिरोली पाहिजे असं मी म्हटलं तर होणार नाही, परंतु मला गोंदिया जिल्हा दिला आहे, जे जिल्हा दिला दिला आहे, परंतु आता थोडा फार जे काय आता भुजबळ साहेबांचं असेल, तटकरे मॅडमचं असेल, हे सुद्धा लवकरच त्यांनासुद्धा पालकमंत्रीपद देण्यात येईल, त्याच्यामध्ये सुद्धा काही दुमत नाही। आणि दादांना जे दिलं ते कमिटमेंटप्रमाणे जे काही असेल ते त्यांना पुन्हा तर द्यायचंच होतं, आणि त्याच्यामध्ये काय दुमत नाही। आणि ते त्यांचा अधिकारी होता की तिथे पुण्याला पालकमंत्रीपद त्यांना मिळालं पाहिजे, कारण की आमचे आमदार जास्त नाही। त्यांना दोन जिल्हे दिले आहेत, अमरावती जिल्हा आणि सोलापूर जिल्हा, म्हणजे अधिकतर जिल्हा त्यांना जास्त काम दिलेलं आहे। आहेत ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ना दादा, ते मी काय बोलणार नाही। आता 7 तारखेला निवडणूक आयोग जे काय कारवाई करणार ते करतील, परंतु आमचं ह्याच्यामध्ये आम्ही सगळे इकडे आहोत, ते दादांचे प्रतिनिधी आहेत आणि साहेबांचे प्रतिनिधी आहेत, आम्हाला इथे काय ते हे सगळं बोलायचं काय कारण नाही, कारण की आता ते निवडणूक आयोगाकडे ते बॉल आहे, ते जे निर्णय घेतील ते निर्णय घेतील, ते सगळ्यांना मान्य असेल। नाही राष्ट्रवादी एक संघ आहे असं कोणी कोणी बोलत आहेत, परंतु ते जग जाहीर आहे की कुठे काय आहे ते आपण पाहतो। मी तर आहे अजित दादासोबत, जास्त लोक अजित दादासोबत आहेत, काही साहेबासोबत आहेत, त्याला काय दुमत नाही आहे। चला थँक्यू, धन्यवाद। मोबाईल हा चेअर बाजूला पडतो बाबा।